जूनला नाशिक शहरामध्ये केस दाखल करण्यात आला होता आणि सायबर पोलीस स्टेशनमध्ये हा केस दाखल झाला होता. त्याच्यात काही महिला आमच्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी फिर्याद दिली की त्यांचे व्हॉट्सअप नंबरवर अश्लील मेसेजेस येत आहे आणि ते मेसेज पाठवणारा जे आहे तो त्याने अगोदर त्यांनी हाय हॅलोचे मेसेजेस पाठवले आणि नंतर त्यांचे सगळे जे कॉन्टॅक्ट नंबर्स होते ते हॅक झाले. त्यांचे बाकीचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्या नंबरवर पण त्यांनी तसे एक अशी मेसेजेस गेले. मग त्यांना अशी भीती वाटली की आमच्याकडून असं जात आहे आणि आमची पण बदनामी होत आहे. मग याच्यात आपण केस दाखल केल्यानंतर फर्दर इन्व्हेस्टिगेशन चालू केलं आणि त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये कळलं की त्यांच्याकडे जे एक व्हॉट्सअप आल्यानंतर त्या व्हॉट्सअपवर असा मेसेज येत होता की तुमचे तुम्हाला एक SMS आलेला आहे त्याचे जे OTP कोड आहे ते आम्हाला पाठवा परत. आणि ते इनोसेंटली ते महिलांनी परत तो आपला जे OTP नंबर आला तो परत पाठवला आणि ह्या मोडस ऑपरेंडनी त्यांचे सगळे कॉन्टॅक्ट्स जे हॅक झाले. तर ह्याच्यातून आम्हाला जे आता काल आम्ही तो जो आरोपी होता त्याला राजस्थानमधून अटक केलेली आहे आणि त्याची पुढची आता कारवाई आमची चालू आहे आणि आत्ता त्याला 7 जुलैपर्यंत PC मिळालेली आहे. आणि याच्यात मला 2-3 गोष्टी सांगायचे आहे की कसे लोकांनी सावध राहायला पाहिजे. ते त्यांच्याकडे जर असा कुठलाही मेसेज किंवा कोणी विचारला की तुमच्याकडे जे OTP आलेलं आहे ते आम्हाला परत पाठवा असा कोणीही ते OTP वगैरे पाठवत नाही किंवा त्याच्याबद्दल विचारत नाही कृपया करून असं करू नये. तसेच तुमच्याकडे जर अननोन लिंक्स वगैरे आले ते लिंक्सही पाठवू नका कारण हे लिंक्स जे आहे किंवा लिंक्स उघडू नका क्लिक करू नका त्याच्यावर हेही एक फसवण्याचा प्रकार होऊ शकतो आहे. तर हे 2-3 गोष्टी याच्यातून निष्पन्न झालेली आहे. आमची पुढची याच्यात इन्व्हेस्टिगेशन चालू आहे.